श्री स्वामी समर्थ, जानेवारी महिन्यात येणारा पहिला सण भोगी असतो. इंग्रजी नवीन वर्षातील पहिला सण म्हणजेच भोगी हा सण साजरा केला जातो. मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी हा सण साजरा करण्यात येतो, त्यालाच आपण भोगी म्हणतो. 2024 मध्ये भोगी कधी आहे, या दिवशी काय करतात, भोगी का साजरी करावी, याबद्दलची माहिती आपण आज या व्हिडिओमधून पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. हॅलो, मी प्रियंका, वेलकम बॅक टू माय चॅनल. न खाई भोगी तो सदा रोगी असं म्हटलं जातं. भोगी हा सण मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा करतात. यावर्षी मकर संक्रांती 15 जानेवारीला आहे, तर भोगी हा सण 14 जानेवारीला वार रविवार या दिवशी साजरा केला जाणार आहे. भोगी हा उपभोगाचा सण आहे. भोगीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे. घराशेजारचा परिसर स्वच्छ करावा. दारामध्ये छान रांगोळी काढावी. भोगीच्या दिवशी आंघोळ करताना पाण्यामध्ये तीळ टाकून आंघोळ करावी, याला अतिशय महत्त्व आहे. भोगीच्या दिवशी महाराष्ट्रामध्ये भोगीची मिक्स भाजी, ज्यालाच आपण खेंगट शेंगसोलाना असेही म्हणतो, आणि ती लावून बाजरीची भाकरी केली जाते. त्याचबरोबर खिचडीही केली जाते. भोगीच्या भाजीमध्ये हरभरा, पावटा, घेवडा, वांगे, गाजर, शेंगदाणा, वटाणा, फ्लावर, ऊसाचे काप अशा अनेक भाज्या वापरल्या जातात. आपल्या महाराष्ट्रामध्ये किती समृद्ध परंपरा आणि संस्कृती आहे. अनेक ठिकाणी लग्न झालेल्या मुली माहेरी भोगी सणाचा आनंद घेण्यासाठी येतात. भोगी सण साजरा करण्यामागे कारण आहे. भोगीचा उत्सव पाऊस आणि ढगांचा देव भगवान इंद्र यांना समर्पित आहे. या दिवशी इंद्रदेवाची पूजा करून भूमीला समृद्धी, संपत्ती आणि चांगल्या पावसाचे आशीर्वाद देतात. इंद्रदेवाने धरतीवर उदंड पीक पिकावे यासाठी प्रार्थना केली होती. वर्षानुवर्ष अशीच पिकं पिकत राहावी ही प्रार्थना करत भोगी सण साजरा केला जातो. काही राज्यांमध्ये लहानशी होळी पेटून त्यामध्ये काही वस्तूंची आहुतीही दिली जाते. या दिवशी जी भोगीची भाजी केली जाते ती खूप पौष्टिक असते. हिवाळ्यामध्ये सर्व प्रकारच्या भाज्या येतात आणि शेतामध्ये नवीन बहार आलेला असतो, त्यामुळे या काळामध्ये भोगीची भाजी आणि ती लावलेल्या बाजरीच्या भाकरीचा आस्वाद घेतला जातो आणि याचाच नैवेद्यही दाखवला जातो. या पदार्थांमधून उष्णता मिळते, त्यामुळे शरीर पुन्हा वर्षभर काम करण्यासाठी सज्ज होते. संपूर्ण भारतामध्ये हा सण साजरा करतात. प्रत्येक ठिकाणी या सणाला वेगवेगळी नावे आहेत, जसे की तमिळनाडूमध्ये पोंगल, आसाममध्ये भोगली बिहू, पंजाबमध्ये लोहरी, राजस्थानमध्ये उत्तरावन अशा अनेक नावांनी हा सण साजरी केला जातो. या दिवशी जुन्या वाईटाचा त्याग करून चांगल्या गोष्टी आत्मसात केल्या जातात. वर्षभर झालेल्या चुकांसाठी तिळगुळ देऊन क्षमा मागितली जाते. नात्यातील गोडवा टिकून राहावा अशा छान शुभेच्छा दिल्या जातात. भोगी देणे म्हणजे काय, तर मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी सवाष्णीला जेवायला आणि नहावायला बोलवले जाते. हे शक्य नसेल किंवा तुमच्या इकडे अशी काही प्रथा नसेल तर भोगीची भाजी आणि भाकरी ही एखाद्या सवाष्णींच्या घरी नेऊन देऊ शकता. तर अशा प्रकारे आपला नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे भोगी, जो की मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी आहे, तो सण तुम्ही अगदी उत्साहामध्ये साजरा करा. भोगी सणाच्या तुम्हा सर्वांना मनापासून शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. श्री स्वामी समर्थ.